संदीप दादा यांच्याकडे नाही. दादा आपण जे काही बोलाल ते आम्ही ऐकल्यात तयार आहोत, पण खरं तर आपलं एक फेमस डायलॉग आम्हाला सांगा आणि आपण या खेळाबद्दल आणि सर्व आयोजनाबद्दल काय सांगाल हेच मी आपल्याला. सर्व माझ्या दहिसरकरांना मानाचा मुजरा. आज मी स्वतःला खूप नशीबवान समजतो, खूप आनंदित आहे. त्याचं कारण पहिलं आनंदाचं असं आहे साहेब की मला मी बाळा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा चाहता भक्त राहिलेलो आहे आणि आज माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केलेला आहे. माझी बऱ्याच वर्षाची इच्छा होती, आज ती इथे येऊन पूर्ण झाली. शिवाजी महाराजांचं मातोश्रींचं दर्शन मला मिळालं. कारण मी नेहमी असं म्हणतो की कलाकार जेव्हा कलाकार म्हणून चाहत्यांचं प्रेम मिळवत असतो त्याच्यामागे कुठेतरी एक आशीर्वादांची गरज असते. ते आशीर्वाद आज मी बाळासाहेबांचे असतील, महाराजांचे असतील, मातोश्रींचे असतील, तुम्हा सगळ्यांचं प्रेम असेल तर ते घेऊन इथनं मी परत पुढच्या प्रवासाला निघणार आहे. खूप चांगलं निवेदन आपलं आहे. आपण खूप चांगलं अभिजितनी खूप अभ्यासपूर्ण निवेदन केलेलं आहे. माझी चांगली माहिती त्यांनी गोळा केलेली आहे. नाहीतर नॉर्मली आमच्या अनुभवाला असं येतं की आज संदीप पाठक आलेले आहेत, लय हसवितात ते, त्यांच्याकडे बघूनच हसायला येतं वगैरे, अशा पद्धतीचं आम्हाला ऐकायला मिळतं. पण खूप अभ्यासपूर्ण निवेदन आपलं आहे आणि इथे आज खेळायला मिळालं. एका ओव्हरमध्येच दमलो तर म्हणलं 6 ओव्हर खेळणं शक्य नाही, अजून व्यायाम करायला पाहिजे. तर तुम्हाला पुढील प्रवासासाठी या चषकासाठी आणि उत्तरोत्तर टीम वाढत जाऊ, टी शर्टची संख्या वाढत जाऊ. आणि हे लाईव्ह दिसतं, मी आत्ता ह्यांच्या घरी साहेबांच्या घरी सुद्धा बघत होतो, मी लाईव्ह दिसतं तर त्याचाही मला खूप आनंद आहे की टेक्नोसॅव्ही एवढं सगळं आहे की ह्या मॅचेस आपण घर बसल्या जगात कुठेही असाल तरी त्या यूट्यूबवर आपण बघू शकतो. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. साहेबांची भेट झाली आणि साहेब इथे आल्यावर मला कळलं की माझे फॅन आहेत. मास्टर ब्लास्टर नाटक त्यांनी बघितलेलं आहे आणि मी विनंती करतो की सगळेजण वराड निघाले लंडनला आमच्या नाटकाला नक्की नक्की या. थँक्यू. आणि मी महाराष्ट्राचा आहे, मला आपण सर्वजण मराठी आहोत आणि मराठीचा झेंडा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण रावलाच पाहिजे. खूप खूप धन्यवाद. थोडक्यात सगळं काही संदेश तुम्ही दिलात आणि खरं तर हे संपूर्ण श्रेय जातं आमचे आयोजक आणि नगरसेवक, खरं तर युवा आहेत हर्षदजी कारकर यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार ताळा. कारण की हे सर्व लाईव्ह करणं ही त्यांची संकल्पना आणि आज जसे ते युवा आहेत आणि युवकांना त्यांनी प्रेरणा दिली आहेत आणि सर्व हे आपण युवा पर्व साजरी करतोय. त्याचबरोबर मुख्य आपले प्रमुख मार्गदर्शक प्रकाशजी कारकर यांना देखील तेवढंच धन्यवाद देऊ इच्छिता. खूप खूप धन्यवाद सर. सेकंड इनिंग तुम्ही पाहणार आहात किंवा रजा घेणार? थँक्यू. पुण्याला जाणार आहेत? नाही, नक्की पुण्याला जाणार आहेत दादा. आणि दादा तुम्हाला थांबायचं आहे, दादा तुम्हाला थांबायचं आहे. संदीप दादांना आपण खरं तर या ठिकाणी त्यांना पुण्याला जायचं आहे तर जास्त तुमची वेळ घेणार नाही. थँक्यू सो मच संदीप दादा, खूप खूप धन्यवाद. आता आपण मॅचची सुरुवात करूया.